जळगाव पोलिसांची मोठी कारवाई, 2 आरोपींसह 15 दुचाकी जप्त. जळगाव जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे पोलिसांनी आता कारवाईचा बडगा उचललाय. पाचोरा पोलिसांनी रात्रभर गस्त घालताना 2 संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी 15 दुचाकी चोरल्याचं निष्पन्न झालंय आणि या प्रकरणी पोलिसांनी गेलेल्या तब्बल 3,90,000 रुपये किमतीच्या 15 दुचाकी जप्त करत दोघांना अटक केली आहे. जळगाव पोलिसांनी आत्तापर्यंत जिल्ह्यात 1 जुलै ते 29 जुलैपर्यंतच्या चोरीच्या 132 दुचाकी जप्त करण्यात आलेल्या आहेत. विशाल पांडुरंग पाटील आणि रवींद्र बाबूराव पाटील अशी आरोपींची नावं आहेत. जळगाव जिल्ह्यात सध्या वाहने चोरींचं सत्र सुरू असल्याने पोलीस योग्य ती कारवाई करत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. मध्ये पेट्रोलिंग करत असताना एका टू व्हीलरवर 2 इसम जात होता. त्या टू व्हीलरला थांबवून त्यांना पेपर, गाडीचा पेपर्स आणि त्यांच्याबद्दल माहिती विचारलं की त्यांनी उडाउडा उत्तर देत होत्या आणि उडाउडा उत्तर दिलं की ते गाडी पोलीस स्टेशनला आणलं आणि 2 इसमांना देखील पोलीस स्टेशनला आणलं. त्या गाडी पोहचावर पोलीस स्टेशनमध्ये एका चोरीमध्ये गुन्हा दाखल आहे असे निष्पन्न झालं. ते दोन्ही इसमांना उंचं नाव होतं, विशाल पांडुरंग पाटील वय 26 वर्ष राहणारा पाचोरा, रवींद्र बाबूराव पाटील राहणारे गोडगाव तालुका बडगाव राहणार जलगाव, अशा दोन्ही इसम होत्या. दोन्ही इसमांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडनं आतापर्यंत 15 टू व्हीलर जप्त करण्यात आलेलं आहे. 15 टू व्हीलरपैकी 2 पाचोरा पोलीस स्टेशनमध्येच गुन्हा दाखल आहे. उरलेल्या 13 मोटरसायकल गुन्हा कुठं दाखल आहे या बाबत चौकशी चालू आहे. आणखीन काय गुन्हा, आणखीन काय टू व्हीलर त्यांच्याकडनं जप्त होईल का या विषयावर देखील चौकशी चालू आहे. आणि त्यांचा आणखी एक साथीदार आहे मेंढू हरेंद्र यादव राहणाऱ्या पाचोरा, हा फरार आहे, ह्याच्यासाठी शोध चालू आहे आमचा. सर, एकूण किती गुन्हे उघडकीस आणले या पाचोराच्या कारवाईमध्ये? 15 गुन्हा उघडकीस आणलाय. ऑलओव्हर किती? हा, ओव्हरऑल आता 1 जुलै 2024 पासून 28 जुलै 2024 पर्यंत जिल्हाभरात 134 टू व्हीलर रिकव्हरी करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यापैकी सर्व पोलीस स्टेशन आणि LCBचं देखील कामगिरी आहे. पोलीस स्टेशनपैकी जळगाव तालुकानी 1, MIDC 2, जळगाव शहर 7, शनीपेठ 1, जिल्हा पेठ 4, रामानंदनगर 2, भुसावळ शहर 3, भुसावळ बाजारपेठ 9, भुसावळ तालुका 1, नशिराबाद 7, रावेर 12, यावल 1, बोधवडमध्ये एक मोठा कारवाई झाला होता 34, चोपडा शहर 7, चोपडा ग्रामीण 1, आडावत 1, एरंडोल 1, पाचोरा 13, चाळीसगाव शहर 3, भडगाव 8 आणि स्थानिक गुन्हे शाखेचं 14, असं एकूण 134 मोटरसायकल या 28 दिवसांमध्ये रिकव्हरी करण्यात आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव.